बुलढाणा शहरातील एका मोबाईल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन, ॲसेसरीज आणि 18,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. परंतु CCTV मदतीने बुलढाणा पोलिसांनी 24 तासात 4 चोरट्यांना अटक केली आहे. बुलढाणा शहरात एका मोबाईल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन, ॲसेसरीज आणि रोख 18,000 रुपये लंपास केल्याची घटना समोर आली होती. दुकान फोडून चोरी करणारे चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले होते. चोरीची तक्रार दाखल होताच बुलढाणा पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आणि CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला. 24 तासात पोलिसांनी चिखली तालुक्यातील उदयनगर येथील भागवत राऊत, ऋषिकेश जाधव, आकाश काळे आणि सागवनमधील अनिकेत हरकड या 4 चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा माल हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. बुलढाणा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शहरात नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बुलढाणा शहर येथील बसस्टँड कॉम्प्लेक्स येथील माऊली मोबाईल शॉपी या सदर शॉपीमधून चोरांनी मोबाईल शॉपी असून याच्यामध्ये मोबाईल ॲसेसरीज, मोबाईल हेडफोन, मोबाईल व नगदी 18,000 रुपये असे चोरांनी चोरून नेलेले होते. सदर चोरीच्या तपासादरम्यान आम्ही आमच्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहे. 4 आरोपी करून गेलेला मुद्देमाल जो आहे तो हस्तगत केलेला आहे. तसेच ते 4 आरोपी आहेत, यापैकी एक भागवत राऊत राहणार उदयनगर, ऋषिकेश जाधव राहणार सुंदरखेड, आकाश काळे राहणार उदयनगर आणि अनिकेत हरकर यांना आम्ही अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे.